शिरल की समजा भडकवून थो बळावी खोबरं वाजून एकदा बेट ठेवलं या आता कांदा भाजला का पुरा मिरच्याला काय चार काटके लागते ते हलका असते वाळल्या मिरची असल्याला की भाजून निघते द्या तेल पातेल्याला पुसायचं लाल भडक मिरच्या भाजून घ्यायच्या पुन्हा मग कांडायच्या ताई आमची तिकडे लसूण सुलती या आणि मिरच्या कांदाय सुद्धा 2 तास लागते तर या लय मुलकाचा वैतागी तू बसून 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 आणि नेमकं आमचं बघा हे दुपारच्या मोहर भाजायचा मसाला आणि सांजचा मसाला करून आणायचा काम बिम झाल्यावर सगळं बघावं लागतंय का करायचं तेलात पोहू घालावं लागतोय कांदा तेल वापरावं लागतं ह्याला जास्त कांद्यालाच तेवढं ताल तेल जास्त असतं बरं का दुसऱ्या बाकीच्या मसाल्याला बी असतं पण इतकं नसतं त्याला ना ऑर्डर करायची असली तर नंबर सांग नंबर तर काय प्रत्येक हिडीवात सांगतोय ताई सांगते ह्यांनी सांगते तर मी पहिल्या स्टार्टिंगला सांगितलं होता आणि आता अजून मी सांगते तुम्हाला तुम्हाला ऑर्डर करायची असली तर 1 किलोच्या पुढे तर ऑर्डर स्वीकारली जाणार आहे कारण ही ऑफर मधला मसाला आहे आणि पहिल्यापेक्षा दराचा म्हणजे मसाल्याचा दर कमी आहे आणि ऑफरचा नक्की फायदा घ्या सगळी जण आणि व्हॉट्सअपला संपर्क साधा त्यासाठी नंबर सांगते तुम्हाला 74 98 97 51 95 किती 74 98 97 51 95 मोबाईल नंबर व्हिडिओ बघताय तोपर्यंत कशाव तर लिहून घ्या आणि व्हिडिओ बघितल्यानंतर न फोन करा ऑर्डरीसाठी खास गावटी मसाला आहे आपल्या गावाकडचा गावरान चुलीवर लाल भडक भाजलेला आणि टेस्टी आहे तुम्हाला खात्री नसल तर तुम्ही एक वेळ फक्त मागवून बघा 1 किलो मसाला मागवून बघा तुम्हाला जर टेस्ट आली तर पुढच्या वेळेस मागवा तुम्ही आणि आम्हाला खात्री आहे की मसाला हा कायम चांगला असते कड झणझणीत देशी गावाकडचं झणझणीत 1 चमचाभर चटणी टाकोस तर तांब्याभरच्या वर कालवण होत 1.5 तांब्या कालवण होत 1 चमचाभर चटणीत पुरोटी पडते ती पडते आणि भाजीवर नुसता कट कसा येतो तुम्ही आमचं ह्याच्या मागचं जाऊन व्हिडिओ बघा मटणाचा बेत चिकनचा बेत आम्ही केलेला आहे तर त्याच्यावर कट कसा आलाय तुम्ही कालवणाव बघा तुम्ही खात्री करा आणि नंतरच ऑर्डर करा तुम्हाला काय असं म्हणत नाही की होय बाबा घ्या ऑर्डरच मसालाच न्या खात्रीशीर मसाला आहे म्हणून तुम्हाला सांगते साध्या भाजीला पण चालतोय साध्या भाजीला चालतोय की पण जे आपले मांसर आहेत त्यांच्यासाठी सांगते व आज नाही का सकाळ दुपारी पुण्याच्या एका दादाचा फोन आला ती कालवण बघून तुम्ही मटणाला टाकताय आम्हाला मटणाचा काय तर जत्रा करायचे म्हणलं कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला चटणी पाहिजे म्हणलं पुण्यातनं त्यांनी सुद्धा मागवली त्यांनी आपला मटणाचा व्हिडिओ बघितला तुमचा त्या भाजीचा कट ही बघून तोंडाला पाणी सुटतंय आम्हाला पण त्या मसाल्याची मटणाची भाजी बनवायची आहे म्हणलं घ्या म्हणलं ती म्हणलं पुन्हा अजून 2-4 किलो मागवतो आम्ही त्यासाठी त्यांना सांगितलं साध्या भाज्या तर होत्या त्या चांगल्या त्यात आपण लसूण कांदा खोबरं जिरं मिरं शहाजिरं लय प्रकार असते त्यात लवंगा दालचिन सगळं असतं या खोबरं हळकुंड मिथी मोहरी सगळं असतंय अजून भरपूर मसाला त्याचं काय आपल्याला नाव आपलं काय तोंडपाठ एवढं नाही या ते मसालावाल्या दुकानदाराला सगळं माहीत असतंय पण ते काय काय ते आपल्या समोर दिसलं का म्हणतं ना ही द्या ती द्या ती द्या ते देणारं सगळं आणावं लागतं तवा मसाला चांगला होतो या आणि त्यात भाजण्याची टॅक्ट पाहिजे मेन म्हणजे भाजण्याची पद्धत पाहिजे भाजलं लाल भडक खमंग तरच मसाला चांगला होतो या आणि तुम्ही एक वेळेस बघावा ऑर्डर करून मग तुम्ही म्हणणार मसाला मागू तर पुनम ताईच्या घरनच मागू तुम्ही असं म्हणलंच पाहिजे अहो आमच्यात असंच नवं आता आमच्यात रोजच मसाला आहे तरी पण प्रत्येक वेळेस मसाला करून आणला का तुमच्या निलेश भाऊला चमच्याभर का होईना मसाला खायला लागतो या चमच्याभर तर त्यांना मसाला खायला लागतोय तेल तिखट घ्यायचं भाकरी नाही तर चपाती काय बी घ्यायची खायचं मला टेस्ट बघ आवर रोजच्या मसाल्याची टेस्ट सारखीच असते नाही मला टेस्ट बघायची मी टेस्ट बघितल्याशिवाय मोर पाठवत नाही आधी स्वतः घ्या लागते टेस्ट मग दुसऱ्यांना द्यायची प्रत्येक मसाल्याची टेस्ट घेतो आम्ही ती तेल चटणी खाऊन नुसतं तिखट भाजी बी नाही तिखट भाजी बघ बनव प्रत्येक वेळेस मसाला आणला का आज रात्री आता बनवून आणला का नाही उद्या सकाळ पहिली भाजी आमची होणार आहे मग तुमची नाही भरली जर तिकट काढून घेतलं तेवढंच वाटीत आणायचं टाकायचं भाजी आपला
चटणी तिखट एकदम खमखमीत असते, त्यामुळे काय शंकाच नाही. मिरच्याच देशी असते आपल्या. मिरच्या सगळं त्याला क्वालिटी बाज लागतंय. असं राठा 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 कादाशी असते बघा हो काय कसा आहे जाड कसा आहे. त्यासाठी तेल वापरावं लागतं, उशीर लागतो तेलात भाजाय कांदा पण बसून सारखं इथं हलवा. तुम्ही म्हणता काय काय बरे जर म्हणते ते एवढा कसा काय रेट होतो, तर ह्याला तेल खर्च जास्त आहे. हे तेल काय सुकाच आहे का? आमचं कष्ट तर सोडा वाय पटत उन्हातानाच काही पाय रात्रीच असं भडक उसळतात हे चुलीपाशी बसून आणि ह्या उन्हानं आणि गॅसवर भाजायचं हे काही असलं ना वाई. मसाला म्हणल्यानंतर चुलीच भाजाव आणि ठसका जर एवढा उठतोय नाक तोंड बांधून आम्ही चट मिरच्या तर बसतोय. कांदा चांगला भाजला तरच आहे ना. मग काय 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 देते ती मस्त स्वस्त चटण्या लावती ती. असा कांदा काढते ती काय जर. असाच कांदा काढते. अजून एक तास लागेल ह्याला शिजायला. जाकूड खाल नाही तरी वारं येत स्वस्त स्वस्त पैशाकडे बघून कधी माल घ्यायचं नाही, चविष्ट बघून घ्यायचा. टेस्ट बघायच्या अगोदर डब्याच्या डब्यात याला तर सत्य तो काही मी इथनं फोडून मोकळा केला. आज बघा दुसरा डबा आपल्या भाजीला दुसरा फडा भाजीला तेल नाही आपल्या संध्याकाळच्या. मसाला भाजून ठेवला काय करायचा? डब्यात काय ठेवलंय? खोबरं ठेवलंय. आणू तिकडे जाऊ नको. आणू गेलीच बघा चुलीपाशी बसायला गेलीच बघा. आणू पाण्याला आली असेल तांब्या बघून वय अशी येत नाही ती. लावला तांब्या केवढा मोठा तांब्या पाणी लय आ गावाय. बघितलं पाणी पेलं का निघाटलं कस चाललंय बघा. लय शान आहे गेलं गेलं. तायचं काय लसूण सोड आहे का घरात ठेवलाय? सोडून थोडा थोडं राहिलाय ती तेल लावून ठेवली होत्या कुड्या उन्हात ती आता सोडायला लागली. प्रत्येक वेळेस मसाला भाजताना करताना सगळंच दाखवता होईल असं नसतंय. एखादं काम घरात एखांद करून बसलेलं असतं, एखादं आधी करून ठेवलेलं असतंय असं असतं या. आता ही भाजताना दाखवलं पण मिरच्या नंतर भाजायचं ते आपल्याला. आणि काय तेवढ्याच 10 मिनिटात होण्याची गोष्ट आहे का ही? याला मुलकाचा वेळ तासून तास लागते तर या. आणि ती कांदायचा यागळाच हाताचं भडक त्या कुटणारीच तर उठते तर सुटते तर पाकिट भरताना आपल्या हाताचं भडक उसळते. तर अशी आपली झंझाली चटणी असते या. तुम्ही म्हणसाल भाजताना दाखवलं नाही काय नाही नुसतं चटणी कशी करते ती काय म्हणून तुम्हाला म्हणलं थोडीशी छोटीशी कमायला झलक दाखवावी. आणि नक्की ऑर्डर करा खात्रीशीर मसाला आहे. आणि व्हॉट्सअपला संपर्क साधा. जरी नंबर बंद असेल तर नंबर शक्यतो चालूच असतोय पण कॉलसाठी पण एखाद्या वेळेस काय कामानिमित्त गडबडत असलं म्हणजे व्हॉट्सअप चालू असते त्याचं त्वरित संपर्क